सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत अशा ऐतिहासिक वास्तू आजही ऐतिहासिक घटनांची साक्ष देतात बुधवार भाऊसाहेब यांचा तत्कालीन ब्रिटिश राजवटीला लढा देणाऱ्या परिस्थितीची ओळख करून देणार आहे चला तर मग पाहूया या इतिहासाची साक्ष देणारा हा वाडा शालू रंगवण्याचा व्यवसाय असलेल्या भाऊसाहेब रंगारी यांचा हा वाडा शालू रंगवण्याबरोबरच राजवैद्य असलेले भाऊ रंगारी हे ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढा देण्याचे कार्य करत होते आपल्या सहकार्यांसमवेत त्यांनी ब्रिटिशांविरोधात क्रांतिकार्य चालवले होते त्यासाठी आपल्या वाड्यात अनेकदा गुप्तपणे सहकाऱ्यांसोबत चर्चा सभा घेत होते आपले कार्य ब्रिटिशांना कळू नये यासाठी आपल्या वाड्यात त्यांनी अनेक गुप्त मार्ग आणि भुयारे दरवाजा खिडक्या केल्या होत्या त्या काळी इंग्रज आपल्या लोकांना एकत्र येऊन देत नव्हते तर त्यावेळेला ही पुढारी मंडळी एक माध्यम शोधत होते की आपल्याला लोकांना एकत्र कसं आणता येईल तर तेव्हा भाव ह्या लोकांच्या लक्षात आलं पुढारी लोकांच्या की आपण जर काय गणेश उत्सव चालू केला तर या, के या माध्यमातून लोकांना आपल्याला एकत्र आणता येईल आणि इंग्रजांविरुद्ध लढण्याकरता त्यांना मोटिवेट करता येईल तर असा हा गणेश उत्सव अठराशे साली चालू झाला दरवाजा आतून बंद असताना सुद्धा काही गुप्त क्लुप्त्या अचानक ब्रिटिश सेना आली तर पळता यावे यासाठी वाड्यात असलेले भुयारी मार्ग आहेत पर्वतीहून शनिवार वाड्याकडे निघालेला हा मार्ग या वाड्यात जात होता असं म्हटलं जातं दाराची पण अशी व्यवस्था होती की समजा समोरून समौ, जर काही ब्रिटिश पोलीस आले तर एक भुयारी मार्ग आहे जो एक भुयारी मार्ग आहे पर्वतीहून जो निघतो आणि इथे शनिवार वाड्याला जातो त्याचा ह्या वाड्यातनं इकडनं जातो तर समजा कोणी ब्रिटिश पोलीस आले तर ह्या मार्गाने पण ते पळून जाऊ शकत होते आणि मागच्या बाजूला पण या वाड्याला एक दरवाजा आहे की संपूर्ण सम सं, पुढच्या दरवाज्यातून कोणी पोलिस आले किंवा ब्रिटिश आले तर तो एक वाट होती की तिकडनं ते जाऊ शकत होते ब्रिटिशांना हिंदूच्या धार्मिक सणांमध्ये येण्यास मज्जाव असल्याने भाऊ रंगारे यांनी आपल्या वाड्यातील देवघरात एक माणूस लपवू शकेल अशी मोठी देवळी तयार केली होती याच वाड्यात देवघरात ब्रिटिश काळातील काही शस्त्रसाठा सापडला यामध्ये ब्रिटिशकालीन असलेल्या बंदुका गोळ्या काडतुसे सापडले आहेत सध्या ते वाड्यात जतन करून ठेवण्यात आलेत या वाड्यात तत्कालीन घडामोडीच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या सुद्धा लावण्यात आल्या आहेत भाऊसाहेब रंगारे यांनी तयार केलेले मृत्यूपत्र देखील या वाड्याच्या भिंतीवर लावण्यात आले अशा या वाड्यात सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे त्या काळी भाऊसाहेब रंगारे यांनी स्थापना केलेली गणरायाची मूर्ती आणि रथ अजूनही जसाच्या तशा स्वरूपात पाहायला मिळतोय जवळजवळ साधारण आता एकशे सत्तावीस वर्ष झाले तरी आमच्या मंडळाने तो जपून ठेवलेला आहे नीट व्यवस्थित आहे आपण केव्हा येऊन बघू शकता भाऊसाहेब रंगार यांनी अठराशे ब्याण्णव साली गणेश उत्सव चालू केला भाऊसाहेब रंगाऱ्यांनी गणेशोत्सव चालू केला तर म्हणजे पहिली सार्वजनिक गणपतीची मूर्ती त्यांनी स्वतःच्या हाताने कागदाच्या लगद्यापासून आणि लाकडी भुस्यापासून तयार केली ती मूर्ती अशी आहे की राक्षसाचा वध करतो राक्षसाचा वध करतो म्हणजे आपण इंग्रजांवर मात करतो असं त्याचं प्रतीक आहे